कुणबी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे देखील सहभागी झाले होते मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीनं दाखले वितरित करण्यात आले याचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले मुख्यमंत्री शिंदे यांनी सायंकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन प्रणालीनं मंत्रालयातून संवाद साधला त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं मराठवाड्यातील जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबीचे दाखले वितरित करण्यासाठी बारा प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करण्यात आली आहे सोलापूरनं याप्रमाणे पुराव्यांची तपासणी करून दाखले वितरित करण्यासाठी तातडीनं यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या तहसील पातळीवर देखील तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली दाखले वितरित करण्यासाठी यंत्रणा विकसित करून त्यादृष्टीनं तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात असं देखील त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ या तालुक्यातील कुणबी संदर्भात काही पुरावे आढळून आले होते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता प्रत्येक तहसील पातळीवर यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यानं कुणबी दाखल्यांचं वितरण मराठा समाजाला होण्यासाठी गती येण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात वितरण कक्ष स्थापन करण्यात येत आहे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे